घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे. जर असं काही वाटलं तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते. तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळी. नाही, शासन आणि आपण एकच एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात. तर कंटिन्युअसली आपल्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या संपर्कमध्ये. आप क्वेश्चन पूछिए. मैम, नया कोविड का वेरिएंट सामने आया है, ये इतना खतरनाक है और मुंबईकरों के लिए आपका क्या आह्वान रहेगा? जिस प्रकार की माहिती अपने हमें मिल रही है उस हिसाब से ये जो JN.1 वेरिएंट है वो WHO ने वेरिएंट ऑफ इंटरेस्ट का उसे ये दिया है कि वो ज़्यादा सीरियस नहीं है और वो जो भी केसेस पाए गए हैं वो खूब सौम्य और माइल्ड केसेस दिखे गए हैं. तो अभी घबराने की कुछ बात नहीं है, पैनिक होने की बात नहीं है, लेकिन सतर्क और जागरूक रहना ज़्यादा ज़रूरी है. सध्या कोरोनाचे जे लस चालू आहे या व्हेरियंटवर फायदेशीर ठरेल का? म्हणजे या कोरोनाची हे ते असं आढळले आहे की ही लस जे आहे ज्याने ज्याने घेतली आहे त्यांचा ते डेफिनेटली सगळ्याच व्हेरियंटवर इफेक्टिव्ह आहे असं माहिती मिळाली आहे. थँक्यू. तर आपण पाहतो केरळनंतर महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या JN.1 चा वेरियंट हा आढळून आलेला आहे आणि त्यानंतर सध्या